कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची झालेली चाळण, शिळफाट्यासह भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे झालेली वाहतुकीची प्रचंड कोंडी, त्यातच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंद पथके मोठ्या संख्येने एकाच वेळी रस्त्यावर आली होती, त्यामुळे मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री 11:30 भिवंडी तालुक्यातील मांडकोली वेल्हे गाव ते डोंबिवलीचा मोठा गाव असा रेती बंदर खाडीतून बोटीने प्रवास केलाय. याविषयी अधिक माहिती अशी की दीपेश म्हात्रे फाउंडेशन तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत आले होते. एकीकडे मुसळधार पाऊस, त्यात किर काळोख रात्रीची वेळ आणि दुसरीकडे पाण्यातून अति महत्वाच्या व्यक्तीचा प्रवास, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तैनात करण्यात आलेली सुरक्षा यंत्रणा काहीशी तणावात होती. तरीही कोणताही किंतू मनात न आणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 11:30 आपल्या सरकारी ताफ्यासह पश्चिम डोंबिवलीतील रेती बंदर खाडी किनारी उतरले. इतकेच नाही तर उपस्थित गोविंदा पथकांना शुभेच्छा आणि फाउंडेशनच्या सदस्यांचं कौतुक करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बोटीनेच वेल्हेगाव आणि तेथून आपल्या वाहनाने मुंबईला रात्री 12:30 रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाडसी आहेत. रात्रीच्या वेळेत बोटीतून येऊन आणि पुन्हा त्याच मार्गाने जाऊन त्यांनी आपल्या धाडसाचा संदेश या निमित्ताने दिल्याची चर्चा उपस्थित डोंबिवलीकर आणि आयोजकांसह गोविंदा पथकांमध्ये सुरू होती. नाही, आता बोट चांगली होती. आलेलो आहे मी, पोहोचलेलो आहे. आणि खरं म्हणजे काय, कार्यकर्त्यांचा आग्रह, दीपेश आमचा आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील मुलीमध्ये लवकरच येईल. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच या ठिकाणी आलोय. लवकरच मी पुन्हा येईन आणि या कल्याण डोंबिवलीचे जे काही प्रश्न आहेत ते नक्की आम्ही, मी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आमचं मंत्रिमंडळ आहे, आणि नक्की यामध्ये खूप चांगलं काम करण्याची संधी सरकारला मिळालेली आहे. राज्याचा विकास, सर्वांगीण विकास, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आमचं सर्वसामान्य लोकांची सरकार नक्की करते. लोकांचं आभारी आहे. सगळीकडे प्रेम मिळतंय, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा रोज